गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील बहुचर्चित आणि प्रतिष्ठेची बनलेल्या कर्जत नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीनं 12, काँग्रेसनं 3, भाजपनं 2 असे निकाल आले आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची आघाडी होती. भाजप नेते आणि माजी मंत्री राम शिंदे विरुद्ध कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक पार पडली. या निवडणुकीदरम्यान अनेक आरोप प्रत्यारोप तसंच विविध मुद्द्यांवरून ही निवडणूक राज्यपातळीवर चांगलीच गाजली. भाजपच्या ताब्यात असलेली कर्जत नगरपंचायत एकहाती आपल्याकडे ओढून आणण्यामध्ये अखेर आमदार रोहित पवारांना यश आलंय. कर्जत नगरपंचायत निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 1 मधून राष्ट्रवादीच्या ज्योती शेळके विजय झाले असून प्रभाग 2 मध्ये लंकाबाई खरात राष्ट्रवादी, प्रभाग 3 संतोष म्हेत्रे राष्ट्रवादी, प्रभाग क्रमांक 4 भाजपच्या अश्विनी दळवी विजय झाल्यात, तर प्रभाग 5 मधून काँग्रेसच्या रोहिणी घुले, प्रभाग 6 मध्ये मोनाली तोटे काँग्रेस, प्रभाग 7 सतीश पाटील राष्ट्रवादी, प्रभाग क्रमांक 8 मधून भाऊसाहेब तोरडमल काँग्रेसकडून विजयी झालेत, प्रभाग क्रमांक 9 मधून अमृत कालदाते राष्ट्रवादी, प्रभाग क्रमांक 10 उषा राऊत राष्ट्रवादी, प्रभाग क्रमांक 11 मोहिनी पिसाळ, प्रभाग क्रमांक 12 नामदेव राऊत राष्ट्रवादी, प्रभाग क्रमांक 13 सुवर्णा सुपेकर राष्ट्रवादी, प्रभाग क्रमांक 14 ताराबाई कुलथे राष्ट्रवादी, प्रभाग क्रमांक 15 मधून भास्कर भैलुमे हे राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झालेत, तर प्रभाग क्रमांक 16 प्रतिभा भैलुमे राष्ट्रवादी आणि प्रभाग क्रमांक 17 मध्ये राष्ट्रवादीच्या छाया शेलार विजयी झाल्या. कर्जत नगरपंचायतच्या 17 जागांपैकी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पारड्यात 15 जागा पडल्या असून जनतेने कर्जत नगरपंचायत निवडणुकीचा कौल हा आमदार रोहित पवार यांच्या विकासकामांच्या बाजूने दिला असल्याचं स्पष्ट झालंय. यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची आणि प्रतिष्ठेची होती. त्याबरोबरच कर्जतकरांनी अनोखा प्रचार देखील अनुभवला. शेवटच्या क्षणापर्यंत या निवडणुकीचा निकाल कोणाच्या बाजूने लागणार याबद्दल शंका व्यक्त केली जात होती, पण अखेर आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना घवघवीत यश मिळालंय. कर्जत नगरपंचायतीच्या माध्यमातून अनेक विकासकामं मार्गी लागतील असा विश्वास आमदार रोहित पवारांनी व्यक्त केलाय. त्याबरोबरच गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचा गड राहिलेल्या कर्जत शहरावर अखेर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यात रोहित पवार यशस्वी झालेत. येणाऱ्या काळात कर्जत शहराचा संपूर्णतः कायापालट करून विकासाभिमुख दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून शहरात कामे होतील. त्याबरोबरच गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेले आणि प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं रोहित पवार यांनी जनतेला म्हणत भरघोस मताधिक्यानं काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून दिल्याबद्दल जनतेचे आभार मानले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी काम पाहिलं. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक नामदेव देवाराऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल म्हेत्रे, काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. प्रथम या ठिकाणी कर्ज शहर सर्व मतदारांचं मनापासून आभार मानतो. आमदार रोहितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली लढली गेलेली ही निवडणूक आमदार रोहितदादा पवार यांनी कर्जतच्या जनतेला जे विकासाचं वचन दिलं होतं ते वचन आमदार रोहितदादा पवार यांच्याकडूनच पूर्ण होऊ शकतं हे कर्जतच्या मतदारांनी लक्षात ठेवलं आणि तब्बल 15 जागा आमदार रोहितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि खऱ्या अर्थानं भविष्यात तुम्ही पहा की कर्जत शहर हे महाराष्ट्रातलं एक वेगळं शहर आमदार रोहितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली असणार आहे. परत एकदा सर्व मतदारांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि थांबतो. आज आपण कर्जत नगरपंचायतचा निवडणुकीचा निकाल जर आपण पाहिला आणि निकालाच्या पूर्वी सुद्धा काही वेळा मी आपल्याशी बोललेलो की ज्या पद्धतीचं वातावरण किंवा ज्या पद्धतीचा आभास निर्माण केला गेला होता की दडपशाही असेल, दादागिरी असेल, गुंडगिरी असेल, असे वेगवेगळे आरोप या निमित्ताने या निवडणुकीच्या माध्यमातून केले गेले. आणि मग असं करत असताना खऱ्या अर्थानं कर्जत शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी आणि मतदार बंधू आणि भगिनींनी या निवडणुकीमध्ये कौल देत असताना अतिशय स्वच्छ आणि अतिशय मोठ्या प्रमाणात कौल या निमित्तानं दिला. दुर्दैवानं आघाडीच्या 2 जागावर आमचा पराभव झाला. त्याचं शल्य निश्चितपणानं आम्हाला सगळ्याला राहणारे राहते. पण तरीसुद्धा जो विकासाचा दृष्टिकोन आहे की आमदार बाळासाहेब थोरसाहेब असतील आणि आदरणीय आमदार रोहितदादा पवार असतील यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीला सामोरं जात असताना 17 च्या 17 ठिकाणचे उमेदवार निश्चितपणानं निवडून येतील असा विश्वास आणि खात्री आम्हाला सगळ्याला होती. पण तरीसुद्धा काही ठिकाणी तशा पद्धतीत झालं. पण हा जो निकाल मिळाला हा निकालसुद्धा 15 जागा आघाडीच्या या निमित्तानं निवडून आलेला आणि 15 जागा निवडून येत असताना या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याच्या दृष्टीनं सद्गुरू बोधन महाराजांची नगरी या नगरीला एक वेगळ्या पैसा उजाळा मिळण्याच्या कामानं आणि ही नगरी महाराष्ट्रामध्ये अव्वल स्थान कसं प्राप्त करेल अशा पद्धतीचं कामकाज निश्चितपणानं आदरणीय रोहितदादा पवारांच्या मार्गदर्शनाखाली या कर्जत शहरामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने राबू आणि कर्जत शहरातील नागरिकांनी जो निकाल दिला तो निकाल आम्ही नतमस्तक होऊ सर्वसामान्य जनतेच्या समोर नतमस्तक होऊन हा विजय निश्चितपणानं आम्ही जनतेला या ठिकाणी अर्पण करू. संत सद्गुरू गोदड महाराजांच्या या कर्जत नगरीमध्ये
या महाराष्ट्राचं युवा नेतृत्व माननीय आमदार रोहितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली कर्जत नगर पंचायतची ही निवडणूक राष्ट्रवादी आणि काँग्रेस पार्टीच्या वतीने या ठिकाणी लढवली गेली. अतिशय विकासाच्या मोठ्या मुद्द्यावर आमदार रोहितदादा पवार साहेब यांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या समस्यांवर तिथेच लगेच त्यांनी उपाययोजना देखील त्या ठिकाणी केल्या. विरोधकांनी केलेल्या आरोपांचं हे खरं उत्तर हे जनतेने आता निकालातून दाखवून दिले, त्यामुळे त्याच्यावर त्यांनी काय आरोप केले वगैरे हे आता संपूर्णपणे इथं तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आले की दडपशाही वगैरे जर असं काही असतं तर 17 पैकी 15 जागेवर विजय होणं हे शून्य माणसाला ते लगेच लक्षात येईल त्याचा कौलच आहे तो. या निवडणुकीमध्ये आपण रोहितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शहराचा अध्यक्ष म्हणून एक आमदार साहेबांनी जी जबाबदारी माझ्यावर दिली ती जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे पार पाडली, कारण आमदार साहेबांच्या या महाराष्ट्राचं ते युवा नेतृत्व आहे आणि कर्जतची जनता या शहराची जनता आमदार साहेबांच्या पाठीशी गंभीरपणे उभा आहे हे या निकालातून या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. आणि मी माझा खारीचा वाटा आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुकीमध्ये उचलला त्याचा मला मनस्वी आनंद आहे. न्यूज रिपोर्टर नासिर पठाणसह कॅमेरामन अशोक वीर, एसएन मीडिया, जामखेड.